तर आम्ही इथं खाटका बनू राहिलोय. बघा आम्ही आज खबर मातीकुतीचे भांडे काढू राहिलोय. तुम्ही असं म्हणत असेल काय हे लहान मुलांसारखी खेळू राहिली मातीकुतीचे भांडे, पण हे खूप मोठं सरप्राईज आहे. कारण पुढं तुम्ही राहा, कारण आहे ना कसं आहे, आता हे जे मातीकुतीचे भांडे आम्ही म्हणजे हे मातीचे भांडे बनवू राहिले, तर हे पुढं आम्हाला लागणार आहेत आणि आपणही त्या गोष्टी पाहणार आहोत. तर सरप्राईज आहे ते. भांडे घेतलंय बाई, इथं मग घेतला, इथं पातळी घेतली, इथं पुन्हा माती चळून आणली. आणि आज आमचं बरेच भांडे बनवलेले आहे. बरं का, आम्ही खूप भांडे बनवले, म्हणजे त्याच्यानंतर पण बरंच भांडे बनवले. सिंहासन बनवलं बरंच, त्याचे छोटे छोटे ते सिंहासनवर लोड पण बनवलेत. आणि आता बनवत आहेत आम्ही बाज. आता हे आम्ही माती का कालू राहिलो ते, आणि हे तुम्ही म्हणत असं नाही की लहान पोरासारखे भांडे कुंडे बनवते. बघा सरप्राईज आहे तुमच्यासाठी खूप मोठं. पण आम्ही दरवर्षीच करतो तो सण साजरा, तर आता आमचा सण येणार आहे त्याच्यासाठी आम्ही हे मातीकुती मातीचे हे भांडे बनवू राहिले. आता बरेचसे भांडे झाले बरं का, सिंहासन वगैरे झालंय आणि राहिलंय फक्त आता एवढी खाड बनवून घ्या. चला दाखवते तुम्हाला खाड बनवते. आकाराची बनवायची म्हणजे जुन्या पद्धतीची आहे ना, भारी होईल. आता आपण त्याला आहे ना थोडस छानपैकी आकार देऊ, जेणेकरून ही जुनी पद्धतीची खाट वाटण. हे असं दाबून करते मी अशा पद्धतीने, थोडस चपट आणि इथं असं थोडस गोल. झाली आपली अशी खाट तयार एकदम. आपली खाट तयार, ही बघा कशी वाटते तुम्हाला. आता ही ना बघा, आता ही आपल्या अशी झाली खाट. आता आपण काय करू, याला वाळत घालू आणि वाळल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याचे थोडंसं वरच्या भागात मध्ये आणखीन थोडंसं, जसं आपण ह्या खालच्या भागाला पाय केलेत ना तसं थोडंसं वरच्या भागाला करू आणि मस्त रंग देऊ. आता ही आपण इथं आहे ना वाळत घेऊ घालू. बघा आता ही आपली वाट खाट वाळलेली आहे, क्रॅक झालेली ते बघा इथं. तर आता आपण त्याला पुन्हा काय करू, हां ही पाठी थोडीशी क्रॅक झालेली ते आपण काय करू, त्याला पुन्हा चिखल लावून देऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला तपड ही आपली अशी खाट झालेली आहे. थोडस आता याला पुला शेवटचा आपण हात देऊ,
म्हणजे छान दिसन. आता आपण आहे ना याच्यावर आहे ना आणखीन पुन्हा असे छानपैकी गोळे करू ते का. पण ही खाटेला आहे ना थोडस वरती असं देऊ छान वाटेल का रे? नाही तस काय नाही वाटायचं. नाही वाटत खाटेला असं नाही. हे पाय अशी अशी गोल गोल करून इथं मी अशी लावून दिलेली ती अशी कशी तयार झाली. आणि त्याच्यावर वरती मी हे लावलेलं आहे. हा भाग फक्त आपल्याला वाळायचा आहे. आता आपण हे थोड्या वेळाने म्हणजे अर्धा एक तासाने आपण काय करणार आहे आता अशीच वाळ. आपली खाट पण वाळली तर आहे ना सोनू कलर देईन या खाटेला. कारण याला आहे ना आणखी मोठा एक काम करायचं आहे. ते आता तुम्हाला उद्याच्या म्हणजे तो व्हिडिओ पडल्यानंतर पण ते आम्हाला मातीकामच करायचं आहे. तो स्वतः करणार आहे बघा. कारण दीपावळीला जमलं नाही आम्हाला करायला तर आम्ही उद्यापासून सुरुवात करणार आहे किल्ला बनवायला. हे मुद्दा म्हणे ना हे यायच्या मध्येच मस्ती चालत राहते काय. चला जुन्या पद्धतीचे खाट आहे ना. आपण आता हे जुन्या पद्धतीची खाट बनवली म्हणजे जुन्या पद्धतीचाच रंग द्यायचा ना म्हणजे लाकडाची. मग लाकडाचा कलर कोणता आहे दे बरं चल. सोनू तुला रंग भरण स्पर्धेमध्ये भेटलेलं आहे सर्टिफिकेट कुठलं रे? साताऱ्याचं आहे का सांगलीच आहे ते? तुला माहिती आधीच वाचून सांगतो आता. आता काय ते घर बोलतोय. आता थोडं घट्ट करू का आधी सुरुवातीला जर पातळ पातळ मार. बनवलेले ते आता कलर द्यायचा आहे. काही काहींना कलर देऊ नाही तर राहील. आता इथून दोन दिवसांनी सोनू एक मस्त काहीतरी झाली आपली तयार. आता ह्या खाटेला विणायचं आहे आपल्याला. तर कसं विणणार आहे आता हे सोनू करणार आहे. त्यांनी घेतला इथं पतंगाचाच दोरा म्हणजे अर्थात गोधडीचा आहे हा. आणि त्या दोऱ्याने तो आता बांधणार आहेत. तर असे आडवे आडवे बांधायचे ते इथून आधी थोडस हे कर तिरकड तिरकड घ्यायचं. खट
कसं वाटलंय तुम्हाला आमचं ही खाट? जे आम्ही पुढं आणखीन मातीच काम करणार आहे, सहा दिवस मातीच काम करणार आहे, माती काम म्हणजे भांडेकुंडेच बनवणार आहे आणि रंग जमले तर देणारच आहे आम्ही। तर पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही एक दाखवू किंवा तयार करताना म्हणजे तयार झालेलंच दाखवू आम्ही, तर ते सरप्राईज, ते कशासाठी एवढं आम्ही मातीकाम करतो ते सरप्राईज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या व्लॉगला जोडून राहा आणि कायम बघा। भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या परिवाराची घ्या आपली काळजी आणि आपल्या परिवाराची। बाय 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 बाय। बघा आमची खाट।